मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा यलगार दिलेला आहे. 29 सप्टेंबर पासून अंतर्वाली सराटीत मनोज जरांगे आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. तर मराठा आंदोलनांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोध केला. मनोज जरांगेच्या आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्तानं अंतर्वाली इथं गोदाकाठाच्या 123 गावातील मराठा बांधवांची बैठक झाली. या बैठकीत मनोज जरांगे यांनी उपोषणाची घोषणा केली. तर उपस्थित आंदोलकांनी त्यांना उपोषण न करण्याची विनंती करत गोंधळ घातलेला आहे. 29 सप्टेंबरला आमरण उपोषण सुरू करणार असल्याचं यावेळी जरांगेंनी म्हटलं. त्यावरच यावेळी पुन्हा 6 कोटी मराठा एकत्र आणणार असल्याचं जरांगेंनी म्हटलेलं आहे. आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी. तुम्ही मरण पण मग आणणार नाही कुठं फाट्या समजून रस्त्यावरच्या लढाईला भेट नाही दे निवडणुकीला भेट नाही देऊ कसं भेट मराठा समाजाचं एवढं कल्याण होऊन जाईल. शेवट आरपार लोक वापरू यांच्या सगळ्या महाराष्ट्र इथं गोष्टी सगळ्या महाराष्ट्रातून इथं गोष्टी 29 सप्टेंबरला कारण आपण 29 सप्टेंबरला आपण स्थगित केलेलं आहे. या पैठण फाट्यावरशी आवडून समाजाला शब्द दिला होता आणि मेलं तर मागं सरकार मारणार त्याला 1 वर्ष आता पूर्ण होते. आपल्याला आपल्या जातीला आरक्षण द्यायचं राहिले माया मनात खंत आहे ती माया मनात ती खंत आहे. तुम्ही मला समजून घ्या माझ्या मनात ती खंत आहे की आपण उपोषणापासून हटलोय आपल्याला समाजाला मिळून द्यायचं मला त्या शब्दापासून मागं सरकायचं नाही. एक कुटुंब उघडं पडलं माझं तरी चालतंय पण लाखो कुटुंब समाजाचे मोठे होते असल्या 29 सप्टेंबर तारीख आपल्याला बदलायची नाही. 29 सप्टेंबरला सगळा महाराष्ट्र इथं बसतो. मी तुमचा कधी शब्दाच्या पुढे जात नाही. माझं एक कुटुंब उघड्यावर पडल पण करोडो मराठ्यांचे कुटुंब सुखात राहतील. आपल्याला ही आरपारची लढाई 29 सप्टेंबरला लढावं लागणार आहे. आपल्या हटवून चालणार नाही काही केलं तरी कारण एक बेलाने काय फरक पडत नाही. तुम्ही काळजी करू नका. आपल्याला सरकारला ठेकायला आणावं लागतं त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही.